सामाजिक उपक्रमाची सायकल वरून जनजागृती करणाऱ्या नगर मधील जसमित वधवा याला जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सायकलिंग प्रवासासाठी शुभेच्छा दिल्यात। सायकलिंग सोबतच सामाजिक उपक्रमाची जनजागृती करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याचे भूमिपुत्र सायकलपटू जसमित वधवा यांना सायकलिंग प्रवासासाठी अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी शुभेच्छा दिल्यात। जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी या प्रवासासाठी निघालेल्या सायकलपटू जसमित वधवा याला जिल्हाधिकारी सालीमठ यांनी शुभेच्छा दिल्यात। घर घर लंगर या उपक्रमाचे आधारस्तंभ असलेल्या हरजित वधवा यांचे धाकटे बंधू जसमित वधवा हे जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी या प्रवासासाठी सायकलवरून रवाना झाले। तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सामाजिक उपक्रमाचा संदेश घेऊन सायकल स्वारीसाठी निघालेल्या जसमित वधवा यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, ज्येष्ठ पत्रकार महेश देशपांडे महाराज, घर घर लंगर सेवेचे जनक आहुजा, डॉक्टर संजय असनानी, प्रीतपाल दुप्पड, कैलास नवलानी, अमोरा वधवा उपस्थित होते। जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी जसमित वधवा यांच्या सायकलिंग विषयी बारकाईने माहिती घेतली। यावेळी बोलताना घर घर लंगर सेवेचे हरजित वधवा म्हणाले की जसमित याने यापूर्वी मुंबई ते दिल्ली असा सायकलिंग प्रवास केलाय, आता जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी असा 3700 किलोमीटरचा सायकलिंग प्रवास 14 दिवसात पूर्ण करणार आहे। -2 डिग्री ते 47 डिग्री अशा तापमानाचा हा प्रवास आहे। तर या सायकलिंग उपक्रमाचा खर्च वैयक्तिकरित्या केला जाणार असून या माध्यमातून उपलब्ध होणारा निधी घर घर लंगर सेवेसाठी तसेच शालेय विद्यार्थिनींना सायकल वाटपासाठी खर्च केला जाणार अशी माहिती हरजित वधवा यांनी दिली। याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी देखील वधवा यांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या। तर यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार महेश देशपांडे महाराज म्हणाले की जसमित याचा हा उपक्रम निश्चितच सर्वांना निरोगी जीवनासाठी प्रेरणा देणारा आहे। यासोबतच गरजू शालेय विद्यार्थिनींना या उपक्रमाच्या माध्यमातून सायकल वाटप केलं जाणार हा सायकलिंगच्या मागील उद्देश निश्चितच अभिनंदनीय आहे। आज अहमदनगर जिल्हाधिकारी कचेरी या ठिकाणी जसमित सिंग वधवा यांना शुभेच्छा देण्यासाठी नवीन जिल्हाधिकारी श्री सिद्धाराम सर यांनी खाली आले होते व त्यांनी आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे सायकलपटू जसमित वधवा जो काश्मीर ते कन्याकुमारी म्हणजे -2 डिग्री ते 47 डिग्री या दरम्यान जो प्रवास करणार आहे 14 दिवसात 3700 किलोमीटर म्हणजे डेली जवळपास 300 किलोमीटरचा तो प्रवास या ठिकाणी करणार आहे। आणि या तिन्ही या प्रवासाबरोबरच त्यांनी एक अपील केली आहे लोकांना की मी ज्यावेळेस सायकल करतोय त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी सायकल डोनेट करू शकता किंवा घर घर लंगर सेवेला मदत करू शकता। जो सायकल प्रवासाचा खर्च आहे तो स्वतः त्यांनी सगळं पळत आहे, पण त्या निमित्ताने रन फॉर अ कॉज, अ सायकलिंग फॉर अ कॉज, आणि सायकलिंग करीत असताना सायकल ह्या शाळेतील मुलींना ह्या प्रसंगी देण्यात आला आहे। माणसाचं जीवन हे शरीरावरती अवलंबून आहे आणि शरीर जर नीटनेटकं सेहतमंद असलं, आरोग्यदायी असलं, तर आपण स्वतःही चांगलं जगू शकतो आणि इतरांच्याही जीवनात आनंद निर्माण करू शकतो। त्यासाठी व्यायाम, कसरत याचे वेगवेगळे प्रकार, मग सायकलिंग असेल। आज नगर जिल्ह्याचा सुपुत्र आमचे हरजित यांचे बंधू जसमित हे सायकलिंगचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या माध्यमातून कन्याकुमारी ते काश्मीर हा युवक निघालेला आहे। नगर जिल्ह्याचा हा संदेश आहे आणि या सायकलिंगच्या माध्यमातूनच याला जोड म्हणून मुलींच्या शिक्षणाला बेटी बचाव बेटी पढाव याचा एक संदेश या निमित्ताने ज्या सायकली या उपक्रमाच्या माध्यमातून गोळा होणार आहेत। आमचे हरजित आणि त्यांची टीम ही या सायकली ग्रामीण भागातील जिल्ह्यातील ज्या मुली आहेत शाळेत जाणाऱ्या आणि ज्यांना गरज आहे त्यांना या सायकली मिळणार आहेत। म्हणजे हा एक चांगला संदेश नगरच्या मातीतून जसमित भारतभर घेऊन चाललेला आहे। पत्रकारांच्या वतीनं आमच्या जसमितच्या या उपक्रमाला शुभेच्छा आहेत। जय हरी। नमस्कार नगरकरांना, मी जसमित वधवा। मी 25 तारखेला काश्मीर ते कन्याकुमारी या 3700 किलोमीटरचा प्रवास करणार आहे। तर हे प्रवास करताना मी एक बेटी बचाव बेटी पढाव हे एक संदेश घेऊन जाणार आहे। तर आपण 100 ते 150 सायकलचा उपक्रम ठेवलेला आहे जे आपण चॅरिटीमध्ये मागतो आहे। तुमच्याकडून जितकंही होत असेल तितकं तुम्ही देऊ शकता। हे टोटल अमाऊंट आपण
जे खेडेगावात मुली आहेत ज्यांना शिक्षणासाठी 5-7-10 किलोमीटर रोज चालत जावा लागतो, तर त्यांना आपण शॉर्टलिस्ट करून त्यांना देणार आहोत. तर माझं सगळ्या नगरकरांना रिक्वेस्ट आहे का, प्लीज या कॉजसाठी मला सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.